खुलताबाद ते चाळीसगाव घाट तसेच खुलताबाद फुलंब्री सिल्लोड ते अजिंठा घाट या दोन महामार्गावरील जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी आजपासून मृत्यूंचे दूत हा उपक्रम खुलताबाद महामार्ग पोलीस मदत केंद्र आलापूर फाटा या ठिकाणी राबवण्यात आलाय या उपक्रमाचे उद्घाटन कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील नेवसे यांच्या हस्ते आणि महामार्गावरील गावाचे सरपंच पदाधिकारी आणि पोलीस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक संजय जाधव हो। पोलीस उप प्रीतम कुमार यावलकर पोलीस निरीक्षक नंदिनी चानपूरकर सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर अपघातामध्ये जखमी होणाऱ्या अपघातग्रस्तांना तात्काळ प्रभावी मदत मिळावी यामुळे त्यांचा जीव वाचू शकेल यासाठी हायवे मृत्युंजय महामार्ग पोलीस केंद्र खुलताबाद यांच्या वतीनं एक मार्च पासून आलापूर फाटा मदत केंद्रामार्फत राबवण्यात येत आहे यावेळी वेरूळचे सरपंच प्रकाश मिसाळ पोलीस पाटील रमेश धिवरे गल्ले बोरगावचे सरपंच विशाल खोसरे ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेडवाल आलापूरच्या सरपंच सुनंदा कल्याण हार्दे उप सरपंच कैलास कोर्डे पोलीस पाटील शैलेश राजपूत हातनूर स्वरूपचंद चव्हाण पोलीस पाटील प्रकाश पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप जाई बहार यांची प्रमुख उपस्थिती होती या संकल्पनेमध्ये पोलिसांना असलेल्या गावातील हॉटेल्स व्यावसायिक पेट्रोल पंप चालक महामार्गावरील शेतकरी आणि ग्रामस्थांची मदत घेऊन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे या ये मोहिमेमध्ये विशेष करून तरुण वर्गाचा समावेश करून त्यांना ओळखपत्रे वाटप करण्यात येणार आहे तसेच चांगली कामगिरी करणाऱ्यांना बक्षिसे सुद्धा देण्यासाठी देणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी दिली आहे यावेळी जखमी व्यक्तींना कशा प्रकारे हाताळायचे याबाबत एकशे आठ रुग्णवाहिकेतील स्ट्रेचर आणि फर्स्ट एड किटच्या सहाय्याने प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी केले तर यावेळी टापरगावच्या सरपंच रूपाली मोहिते आलापूरचे कैलास कोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले आणि पोलीस अंमलदार रमेश धस यांनी सूत्रसंचालन केले